मित्रांनो इयत्ता आठवी स्कॉलरशिप या परीक्षेची तयारी करत असताना गणित या विषयाचा अभ्यास करताना आज आपण चलन आणि त्यातील समचलन आणि व्यस्त चलन, चलन यावर आधारित प्रश्न परीक्षेत कसे सोडवतात यावर चर्चा करणार तर अशाच प्रकारचं समचलन आणि व्यस्त चलनासाठीचा इयत्ता आठवीच्या एन एम एम एस परीक्षेसाठीचा एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता त्याची लिंक आपल्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल त्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओसुद्धा बघा याच्याशीच मिळते जुळते प्रश्न त्या ठिकाणी पण आहेत त्याच्यातला पण एखादा प्रश्न परीक्षेसाठी येऊ शकतो तर बघू या बघा समचलन आणि व्यस्त चलन तत्पूर्वी आमच्या युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहण्यासाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इयत्ता आठवीचे एन एम एम एस पाचवी आणि आठवीची स्कॉलरशिप परीक्षा किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असलेले व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवरून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आपल्या कमेंट्स आम्हाला नवीन प्रेरणा त्या ठिकाणी देतात नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी काही शंका असतील तर आमच्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कळवा आपल्या शंकांचं निश्चितपणे चला बघूया समचलन आणि चलन सर्वात अगोदर महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि व्यस्त चलन यामध्ये या नेमकं काय महत्वाचं असतं तर समचलनामध्ये ज्या दोन वैजिक राशी आहेत त्यांचं गुणोत्तर म्हणजे त्यांचा केलेला भागाकार हा नेहमी स्थिर असतो तर व्यस्त चलनामध्ये दोन्ही बैजिक राशींचा केलेला गुणाकार हा स्थिर असतो या दोन महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला चलनाचाच स्थिरांक काढण्यासाठी उपयोगात येतो म्हणजे के बरोबर ए छेद बी समचलनात आणि के बरोबर ए गुणिले बी व्यस्त चलनात जर दोन बैजिक राशी ए आणि बी आपल्याला दिलेल्या असतील तर चला बघूया सध्या अकरा पॉईंट तीनमधील काही उदाहरणं प्रश्न पहिला सारणीत एक्स आणि वायमधील यांच्या किमतीवरून त्यांच्यातील संबंध लिहा समचलन आहे का व्यस्तचलन आहे एक एक्स आणि वायमध्ये एक्स वर्ग आणि एक छेद व्यस्त व्यस्तचलन आहे एक्स आणि वायमध्ये सम वर्ग याच्यामध्ये समचलन आहे नेमकं काय गुणधर्म आहे काय संबंध आहे तो आपल्याला शोधून काढायचा आहे त्यासाठी ते आपल्याला प्रथम काय करायचं आहे बघा यांचा दोघांचा गुणाकार करून बघायचं गुणाकार सोपा आहे प्रथम व्यस्त चलन आहे का याचा पडताळा घ्या आणि व्यस्त चलन नसेल तर समचलन आहे का त्याचा पडताळा घ्या आणि सम आणि व्यस्त जशाच्या तसे नसतील तर त्यांचे वर्ग करून बघा त्यांच्यात समचलन आहे का व्यस्त चलन आहे का ते बघा मग बघा एक पॉईंट दोन गुणिले शून्य पॉईंट शून्य पाच म्हणजे बारा पनशे साठ आणि याच्यात एक आणि याच्यात दोन घरं म्हणजे तीन घरं आहेत म्हणजेच एक दोन तीन म्हणजे शून्य पॉईंट शून्य सहा गुणाकार आला याच्या गुणाकार करूया सहा एक सहा एक, एक दोन घरं म्हणजे शून्य पॉईंट शून्य सहा हे पण आलं पंधरा चौक साठ आणि तीन घरं आपल्याला सोडायचे आहेत म्हणजे इथं आला तुमच्या शून्य शून्य पॉईंट शून्य साठ म्हणजेच सगळ्यांचे गुणाकार कसे येत आहेत स्थिर येत आहेत समान येत आहेत म्हणजे एक्स आणि वाय यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे पर्याय नंबर आपला दोन प्रश्न दुसरा ठराविक तापमानाला बंदिस्त वायूचे आकारमान त्यावरील दाब यांच्यात समचरण असते सातशे पन्नास दाबाच्या वायूचे आकारमान अकराशे चाळीस लिटर आहे जर दाबा दहा एककने वाढ केली म्हणजे याचा अर्थ सातशे पन्नासचा सातशे साठ केला याच्यावर नीट लक्ष ठेवा दहा जसा तसा वापरायचा नाही या सातशे पन्नासमध्ये दहाने वाढ करायची म्हणजे सातशे साठ वाढ केली तर त्या वायूच्या आकारमानात किती बदल होईल असा प्रश्न आपल्याला विचारला आहे तर हे उदाहरण समचलनाचं आहे का व्यस्त चलनाचं ते प्रथम शोधून घ्या तर बघा या ठिकाणी काय होतंय जर आकारमान वाढवलं तर दाब काय होईल कमी होईल आणि जर आकारमान कमी केलं तर दाब वाढेल म्हणजे या ठिकाणी कोणतं चलन आहे व्यस्त चलन आहे म्हणजे याचा अर्थ आता काय करायचं आपल्याला दोघांचे गुणाकार समान दाखवायचे व्यस्त चलनाचा महत्वाचा गुणधर्म काय आहे तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं बघा सातशे पन्नास आणि अकराशे चाळीस यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे सातशे पन्नास गुन्हेले अकराशे चाळीस आणि भागेले दहाने वाढ करायची म्हणजे सातशे साठ हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला आडुतीस दुने शहात्तर होतात अडोतीस त्रिक एकशे चौदा होतात बे एक बे आणि या सातशे पन्नासला आता बा आपला बघायचं आहे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर आपलं बे एक बे झालात दोनाने बघायचं आहे बे त्रिक सहा उरला एक बेसाती चौदा बे पंचे दहा तीनशे पंच्याहत्तर आणि दोनचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि जेवढा गुन्हा करील तो काय येतो ते बघूया तर बघा हा गुन्हा काय होतो बघा तीनशे पंच्याहत्तर गुणिले तीन म्हणजे अकराशे पंचवीस होतात किती होतात अकराशे पंचवीस बघा तीन पाच पंधरा आजच्याला एक तीन सात एकवीस आणि एक बावीस आजच्याला दोन तीन त्रिक नऊ दोन अकरा अकराशे पंचवीस लिटर बरोबर म्हणजे याचा अर्थ अकराशे चाळीसवरून अकराशे पंचवीस झालं आकारमान म्हणजे याचा अर्थ असा पंधरा लिटरने त्या ठिकाणी घट झाली पंधरा लिटरने घट झाली म्हणजे याचा अर्थ आकारमान पंधरा लिटरने घटले दू म्हणजेच पर्याय नंबर एक आकारमानात पंधरा लिटरने घट होईल प्रश्न तिसरा बघा ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने जाणारी एक मोटरसायकल एक पूल वीस सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी किती आता या ठिकाणी बघा वेग हा तासामध्ये दिलेला आहे आणि वेळ ही सेकंदात दिली असं चालत नाही तर त्या पुलाची लांबी किती असा विचारलेला पुलाची लांबी म्हणजे याचा अर्थ अंतर आपल्याला काढायचं आहे वेगाचा सूत्र वाप सूत्राचा उपयोग करून मग बघा आता आपल्याला काय करायचं आहे अंतर काढायचं आहे अंतर बरोबर वेग गुणिले वेळ वेग आहे पंचेचाळीस परंतु तो दिला आहे तासामध्ये त्याला एक हजारने गुणा आणि छत्तीसशेने भागा आणि वेळ लागतोय वीस सेकंद याला वीसने पुन्हा गुन्हा आता हा मुद्दा लक्षात घ्या बघा इथं आपण एक हजार ने गुणलं का आणि छत्तीसशेने भागितलं का तर किलोमीटर पर तास असा वेग आपल्याला दिलेला आहे बरोबर एक किलोमीटर म्हणजे एक हजार आणि तास छेदस्तानी त्याचं सेकंदात रूपांतर करायचं आहे एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद म्हणजे पंचेचाळीस गुणिले एक हजार भागिले छत्तीसशे गुणिले हा वेळ वीस हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले याला याला नवाने भाग जातो नऊ चोक छत्तीस नवा पाचा पंचेचाळीस या चाराने ह्या वीसला भाग जातो चारा एक चार चारा पंचे वीस पाचापाचा पंचवीस पाचा आणि दहा यांचा गुणाकार दोनशे पन्नास त्या ठिकाणी मीटर एवढी त्या पुलाची काय असेल लांबी असेल दोनशे पन्नास मीटर म्हणजे पर्याय नंबर तीन लक्षात आलं का बघा आपल्याला करायचं काय हा पंचेचाळीस जसाचा तसा वापरायचा नाही पंचेचाळीस जसा तसा वापरला तर आपलं उत्तर बरोबर येऊ शकत नाही आणि ते चुकवण्यासाठी तुम्हाला पर्याय पण दिला आहे बघा वेग गुणिले वेळ आपल्या लक्षात काय असतं फक्त अंतर म्हणजे काय वेग गुणिले वेळ वेग दिला आहे आपला पंचेचाळीस वेळ दिली हे वीस सरळ आपण पंचेचाळीसच्या वेगचा गुणाकार केला तर नऊशे उत्तर येतात नऊशे इथं उपलब्ध आहे आणि काय गर्दीत आपण पर्याय नंबर एक गोल करून मोकळं होतो परंतु हा वेग दिला आहे किलोमीटर पर तासामध्ये याचं रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करणं गरजेचं आहे कारण सर्व पर्याय हे मीटरमध्ये आपल्याला दिले आहेत आणि वेळ सुद्धा सेकंदात दिलेली आहे आणि म्हणून पंचेचाळीस किलोमीटर पर तास म्हणजे काय पंचेचाळीस गुणिले एक हजार बागिले तीन हजार सहाशे आणि मग त्याला वीसने गुणा म्हणजे तुमचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर दोनशे पन्नास मीटर येईल प्रश्न चौथा बघा वीस कामगार रोज सहा तास काम करून पस्तीस वस्तू तयार करतात तर तेवढ्याच वस्तू तयार करण्यासाठी पंधरा कामगारांना रोज किती तास जास्त काम करावं लागेल या शब्दाकडे नीट लक्ष द्या बघा कारण हा आपलं उत्तर चुकवण्याची पन्नास टक्के शक्यता आहे वस्तू तेवढ्याच तयार करायच्या आहेत म्हणजे हा पस्तीस घेऊन आपला काही उपयोग नाही उदाहरण व्यस्त चलनाचं आहे कारण जेवढं जास्त काम केलं जाणार आता या ठिकाणी बघा वीस कामगार सहा तास काम करतात कामगारांची संख्या वाढ कमी केली तर तासांची संख्या वाढेल तासांची संख्या वाढवली तर कामगारांची संख्या कमी होईल म्हणजे या ठिकाणी व्यस्त चलन आहे मग आपल्याला करायचं काय बघा वीस आणि सहाचा गुणाकार करून त्याला या पंधराने भागायचं आहे वीस आणि सहाचा गुणाकार आहे तो एकशे वीस आणि त्याला भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा आठ वीस आशे तर या ठिकाणी आपल्याला पंधरा कामगारांना रोज आठ तास काम करावं हो लागेल पुन्हा एकदा बघा इथं पर्यायामध्ये आठ दिला आहे आपल्याला परंतु आपल्याला विचारलं काय रोज किती तास जास्त काम करावं हो लागेल तेवढ्या वस्तू तयार करण्यासाठी पंधरा कामगार आहेत कामगारांची संख्या कमी केली म्हणजे तासाची संख्या वाढेल व सहा तास त्यांना काम करावं लागत होतं यांना आठ तास काम करावं लागतं म्हणजे दोन तास जास्तीचं काम त्यांना करावं लागेल पाच कामगार कमी केल्यामुळे रोजचे कामाचे तास दोन तासांनी काय झाले वाढले प्रश्न पाचवा एक मोटार ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये काही अंतर पार करते तर त्या अंतराच्या चार चे तीन पट अंतर तेवढ्याच वेळात पार करण्यासाठी मोटारीचा वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल इथं वेग काय करायचं आहे वाढवायचं आहे मग आपल्याला काय करायचं आहे आंतर चारशे तीन पट आहे म्हणजेच वेगाचे चारशे तीन पट काढून घ्या पंचेचाळीस गुणिले चार शेत तीन म्हणजे याला तीनने भागायचं आहे चारने गुणायचं आहे तीनने भागितलं पंधरा झाले पंधराला चारने गुणलं साठ झाले म्हणजे वेग किती करायचा आपल्याला साठ किलोमीटर ताशी करायचं आहे म्हणजे कितीने वाढवला वेग बघा पंधरा किलोमीटरने आपण त्याचा वेग काय केला वाढवला म्हणजेच पर्याय नंबर तीन बघा पहिले पंचेचाळीस होता आता किती ठेवायचं आहे साठ बरोबर मग साठ ठेवायचं आहे म्हणजे याचा अर्थ असा की कि पंधरा किलोमीटरने आपण तो वेग काय केला वाढवला पुढे एका विद्यार्थी वसतीगृहातील वीस विद्यार्थ्यांचा दहा दिवसांचा खर्च पाच हजार रुपये होतो तर त्याच वसतिगृहातील बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसांचा खर्च किती होईल तर आपल्याला करायचं काय आहे हे समचलनाचं उदाहरण आहे वीस विद्यार्थी दहा दिवस म्हणजे याचा अर्थ एकूण किती दिवस झाले दोनशे दिवस या दोनशेने या पाच हजारला भागून घ्या दोन शून्य गेले दोन शून्य गेले पा दोनाने पन्नासला बघितलं त्यांना एका दिवसाचा एका विद्यार्थ्याचा ख खर्च पंचवीस रुपये आहे एका विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च पंचवीस रुपये आहे तर आता या ठिकाणी बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसांचा खर्च आपल्याला काढायचा आहे म्हणजे बत्तीस आणि सातच्या गुन्हाकाराने पंचवीसला गुन्हायचं आहे बत्तीस आणि सातचा गुणाकार करून घेऊ आपण सात जुने चौदा आजच्याला एक सातारिके एकवीस आणि एक बावीस आणि ह्या दोनशे चोवीसला आता पंचवीसने आपण गुणूया पंचवीस चौक शंभर शंभरशे शून्य आजच्याला दहा पंचवीस जुने पन्नास आणि दहा साठ आजच्याला सहा पंचवीस जुने पन्नास आणि सहा छप्पन म्हणजे पाच हजार सहाशे रुपये खर्च येईल म्हणजे पर्याय नंबर चार कसं करायचं चा लक्षात घ्या समचलनाचं उदाहरण आहे वीस आणि दहाचा गुणाकार करायचा दोनशे तास दोनशे दिवस झाले या दोनशे दिवसने पाच हजारला वागायचं म्हणजे एका विद्यार्थ्याचा एका दिवसाचा खर्च पंचवीस रुपये मिळतोय आता बत्तीस आणि सात म्हणजे एकूण झाले दोनशे चोवीस या दोनशे चोवीसने या पंचवीसला गुणूया म्हणजे ज्याचा अर्थ काय झाला पाच हजार सहाशे रुपये त्या ठिकाणी खर्च येणार बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसांचा पुढे बघा एक मोटर ताशी चाळीस किलोमीटर वेगाने रोज सकाळी पाच वाजता निघाली वेगाने सकाळी पाच वाजता निघून एका ठिकाणाहून निघाली त्यानंतर बरोबर दोन तासांनी दुसरी मोटर त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिलीच्या दीड पट वेगाने निघाली तर त्या दोन्ही मोटारींचा भेट किती वाजता नेमकी कि होईल तर या ठिकाणी बघा आपल्याला करायचं काय आता एक मोटार इथून निघते समजा तिचा वेग आहे चाळीस किलोमीटर पर तास दोन तासात ती एक इथं आणि एक इथं चाळीस आणि चाळीस ऐंशी किलोमीटर अंतर कापेल दुसरी मोटार इथून निघते तिचा वेग आहे साठ किलोमीटर पर आवर आता या साठाचा दीडपट जास्तीचा वेग आहे चारीच चाळीसच्या दीडपट म्हणजे चाळीसमध्ये चाळीसच्या निमपट मिळवायचे म्हणजे साठ किलोमीटर पर आवर आता या ठिकाणी हा चाळीस आणि हा साठ यांचे जर आपण विभाज्य काढले तर एकशे वीस एकशे वीस वी, समान येत आहेत दोनशे चाळीस दोनशे चाळीस समान येत आहेत एकशे वीस जर घेतला तर हा एका तासात पुढे सरकेल एकशे वीसला त्यावेळेस ही फक्त किती अंतर जाणार साठ किलोमीटर समान अंतर होणार नाही म्हणून त्यांची भेट नाही होणार बरोबर आता आपल्याला या ठिकाणी काय करायचं दोघांनी समान अंतर कापण्यासाठी दोनशे चाळीस दोनशे चाळीस अंतर कापावं लागेल व दोनशे चाळीस अंतर कापण्यासाठी या मोटारीला सहा तास पुढे जावं लागेल किती तास सहा म्हणजे चाळीसला सहाने गुणायचं बरोबर या सात वाजता इथं होत्या आणि साठाला चारने गुन्हायचे म्हणजे दोनशे चाळीस दोनशे चाळीस होणार किलोमीटर अंतर मग पहिली मोटार पाच वाजता निघाली पाच अधिक सहा अकरा दुसरी मोटार सात वाजता निघाली सात अधिक चार अकरा म्हणजे दोघांची बरोबर अकरा वाजता त्या ठिकाणी भेट होईल बरोबर सकाळी अकरा वाजता दोघांची काय होईल भेट होईल पाच मीटर लांबीच्या तारेची ऐंशी मीटर किंमत आहे तर एक डे लांबीच्या तारेची किंमत किती आता पाच मीटर तारेची किंमत ऐंशी रुपये आहे बरोबर तर एक डे तारेची लांबीची किंमत किती येणार तर आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी पर्यायांची जर आपण मदत घेतली तर हे पर्याय या ठिकाणी पैशांमध्ये दिलेले आहेत पाच मीटर आणि किती एक डे मीटर मग आपल्याला काय करायचं पाच मीटरची जर किंमत आपल्याला ऐंशी मीटर असेल तर आपल्याला त्या ठिकाणी त्याची किंमत काढायची असेल तर बघा ऐंशी भागिले पाच मीटर म्हणजे पन्नास सेंटीमीटर पन्नास डे मीटर एक शून्य गेला एक शून्य गेला या आठाले, आठाला आठाला आता पाचने भागायचं आहे पाच एक पाच उरले तीन ठेवला दशांश शून्य तीनावर शून्य पाच सत्तीस म्हणजे एक पॉईंट सहा रुपये म्हणजेच एक पॉइंट साठ रुपये एक आणि साठ पैसे एक रुपये साठ पैसे त्या ठिकाणी एका एक डेसीमीटर लांबीच्या तारेची किंमत असेल ए समचलनात बी बर बर ए बरोबर दोन पॉईंट पाच तर बी बरोबर पाच तर चलनाचा स्थिरांक करा चलनाचा स्थिरांक के बरोबर ए भागिले बी म्हणजेच दोन पॉईंट पाच भागिले पाच पाच एक पाच दोनाल भाग जातने दशमचिन्ह घेतलं पाचा पाच पाँच पंचवीस शून्य पॉईंट पाच समचलन आणि व्यस्त चलनावरील चलना पुढील काही उदाहरणं बघू स्वाध्याय अकरा पॉईंट चार मधील पुढील सारणीवरून सत्यविधान कोणते समचलन व्यस्त चलन कोणतं चलन आहे ते शोधायचं आपल्याला मग प्रथम आपण यांचा गुणाकार करून घेऊ बघा पाच एक पाच आणि दोन आणि तीन घरं म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच पंचवीस जुने पन्नास हे दोन आणि हे दोन चार घरं दोन तीन एक दोन तीन चार म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच आलं पन्नास एक पन्नास आणि हे तीन घरं आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच हे पण आलं म्हणजेच याचा अर्थ असा एक्स आणि वाय यांच्यामध्ये कोणतं चलन आहे व्यस्त चलन आहे एका नळाने पाच हजार लिटर धारकतेचा एक हौद आठ तासात भरतो तर प्रथमतः त्यात हौदाचा वेग आपण काढून घेऊ पाच हजार लिटर भागिले आठ आठा एक आठ आठसक आट अठ्ठेचाळीस उरले दोन ठेवला शून्य वीस आठ जुने सोळा उरला चार ठेवला शून्य आठा पंचेचाळीस सहाशे पंचवीस लिटर एका तासात पाणी त्या नळाद्वारे जात आहे तर ता नऊ तास छत्तीस मिनिटं त्या ठिकाणी तो नळ सुरू ठेवला म्हणजे एक तास छत्तीस मिनिटं तो नळ सुरू ठेवला बरोबर एक तास छत्तीस मिनिटं छत्तीसच्या तासात रूपांतर करून घेऊ तर बघा सहा एक सहा 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 छत्तीस सहा बागेले दहा म्हणजे शून्य पॉईंट सहा म्हणजे एक पॉईंट सहा तास तो नळ जास्तीचा सुरू झाला याला सहाशे पंचवीसने ने गुण सोळा पंच ऐंशी आजच्याला आठ सोड जुने बत्तीस आणि आठ चाळीस आजच्याला चार सोडसख शहाण्णव आणि चार शंभर आणि एक घर दशांश चिन्ह म्हणजे एक शून्य निघाला एक हजार लिटर पाणी त्या ठिकाणी काय जाणार वाया जाणार काय करायचं नीट लक्षात घ्या प्रथम पाण्याचा वेग काढून घेऊ तो सहाशे पंचवीस आला त्यानंतर एक नऊ तास छत्तीस मिनिटं नळ सुरू ठेवला म्हणजे एक तास छत्तीस मिनिटं म्हणजे एक पॉईंट सहा तास तो सुरू ठेवला आता एक पॉइंट सहा ला सहाशे पंचवीसने आहे ते आहे एक हजार लिटर म्हणजे एक हजार लिटर पाणी त्या ठिकाणी वाया जाते कोल्हापूर ते नाशिक हे अंतर सत्याहत्तर किलोमीटर वेगाने गेल्या सहा तासात कापता येते तर तेच अंतर पाच पूर्णांक आहेत दोन म्हणजे साडेपाच तासात कापण्यासाठी ताशी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल वेग वाढवावा लागेल असं आपल्याला विचारलं आहे म्हणजे नवीन वेग आपल्याला काढायचा आहे आणि दोघा वेगांची काय करायची वजाबाकी करायची व्यस्त चलनाचं उदाहरण आहे आता व्यस्त चलनाचं उदाहरण सोडवायचं असेल तर आपल्याला यांच्या दोघांचा गुणाकार करून त्याला तिसऱ्या पदाने काय करावं लागतं भागावं वा लागतं आता या ठिकाणी बघा दोन पद आपले कोणते कोणते आहेत आणि तिसरं पद कोणतं आहे त्यांचा दोघांचा आपण भागाकार करूया सत्याहत्तर गुणिल्ले साठ भागिले पाच पॉईंट पाच दशमचिन्ह काढून घेऊ सत्याहत्तर गुणिले साठ झाले आणि घाली झाले पंचावन्न अकरा पाच पंचावन्न अकरा सात सत्त्याहत्तर पाच एक पाच बारा पंचे साठ बाराचा सातचा गुन्हा आला चौऱ्याऐंशी किलोमीटर ताशी वेगाने त्या ठिकाणी त्या गाडीला जावं लागेल बरोबर मग वेग कितीने वाढला चौऱ्याऐंशी वजा सत्याहत्तर म्हणजे सात किलोमीटरने वेग काय करावा लागेल वाढवावा लागेल म्हणजे पर्याय नंबर दोन प्रश्न चौथा कारगिलच्या युद्धात तोफेमधून टायगर हिलवरील शेत्रूवर टाकलेला गोडा साडेतीन सेकंदात एकशे पाच किलोमीटर अंतर तोडतो तर तो त्या गोड्याचा वेग प्रति सेकंद किती यांचा दोघांचा सरळ भागाकार आपल्याला करायचा कर आहे एकशे पाच भागिले तीन पॉईंट पाच म्हणजे एक हजार पन्नास भागिले पस्तीस पस्तीस एक पस्तीस पस्तीस त्रिक एकशे पाच शून्यशे शून्य तीस किलोमीटर प्रति सेकंद एवढ्या वेगाने तो गोळा जाणार प्रश्न नव्वा नऊ किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत चौदाशे चाळीस रुपये आहे तर पं दोन पॉईंट पाच किलोग्रॅम हापूस आंब्याची किंमत किती हे पण व्यस्त चलनाचं उदाहरण आहे सरळ आपण यांच्या दोघांचा भागाकार करूया आपलं समचलनाचं उदाहरण यांचा भागाकार आणि यांचा भागाकार समान असेल कारण किलोग्रॅम हापूस आंब्याचे वाढवले तर किंमत वाढेल वजन कमी केलं तर किंमत कमी होईल मग चौदाशे चाळीसला नऊने भागितलं तर सोडणम एकशे चाळीस एका किलो हापूस आंब्याची किंमत एकशे साठ रुपये आली अडीच किलोची किती होईल एकशे साठ एकशे साठ तीनशे वीस आणि त्याच्यात निम्मे मिळवा ऐंशी म्हणजे चारशे रुपये किंमत अडीच किलोग्रॅम आपूस आंब्यांची त्या ठिकाणी येणार एक्स आणि वाय प्रश्न सहावा एक्स व वाय एक व्यस्त चलनात आहे एक्सची किंमत चोवीस असताना वायची किंमत सहा असेल तर एक्स ची किंमत बारा असताना वायची किंमत किती चोवीस आणि सहाचा गुणाकार करा व्यस्त चलन असल्याकारणारे आणि त्याला बाराने भागा बार एक बारा एक बारा बारा दोन्ही चोवीस सहा आणि दोनचा गुणाकार वायची किंमत किती असेल बारा असेल पुढचा प्रश्न बघूया एका मोटारीचा ताशी वेग पन्नास किलोमीटर असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला पोहोचण्यास सहा तास लागतात म्हणजे एकूण अंतर झालं तुमचं तीनशे किलोमीटर त्याच गावाला चार तासात पोहोचण्यासाठी किती वेग ठेवावा लागेल याला चारने भागा दोन हजार सतराला हा प्रश्न आलेला आहे बघा तीनशेच्या चार पट चार हिस्से करा म्हणजे दीडशे आणि दीडशेच्या निम्मे पंच्याहत्तर किलोमीटर ताशी वेग त्या ठिकाणी ठेवावा लागेल प्रश्न आठवा बघा आपला प्रत्येक बाटलीत आठशे मिलीलिटर एवढे औषध भरले असता सर्व औषध एकशे पंचवीस बाटल्यांमध्ये भरले गेले तर जर सर्व औषध दोनशे बाटल्यांमध्ये प्रत्येकी समान आकारमानाने भरले गेले असते तर प्रत्येक बाटलीत किती मिलीलिटर औषध भरावे लागले असते तर आपल्याला काय करायचे एकशे पंचवीसच्या नाऐंशीचा गुणाकार करायचा आहे आणि त्याला दोनशेने भागून घ्यायचे पंचवीस पाचचा एकशे पंचवीस पंचवीस आठे दोनशे आठ एक आठ आठ डायंशी पन्नास चंदाचा गुणाकार पन्नास मिलीलिटर औषध प्रत्येक बाटलीमध्ये त्या ठिकाणी भरावे लागले असते प्रश्न नव्व हरीने रोज पाच तास याप्रमाणे आठ दिवस काम केले रामने रोज चार तास याप्रमाणे बारा दिवस काम केले दोघांना मिळून आठशे ऐंशी रुपये मजुरी मिळाली तर रामला एकूण किती मजुरी मिळाली तर या ठिकाणी काय करूया आपण आठापनचे चाळीस म्हणजे हरिने रोज पाच याप्रमाणे आठ दिवस म्हणजे चाळीस तास काम केले तसच रामने चार तास याप्रमाणे बारा दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस दिवस अठ्ठेचाळीस तास काम केलं दोघांनी मिळून अठ्ठ्याऐंशी तास काम केलं अठ्याऐंशी तासासाठी आठशे ऐंशी रुपये मजुरी मिळते तर एका तासाला दहा रुपये मजुरी मिळते बरोबर मग आपल्याला आहे काय रामला किती मजुरी मिळाली तर अठ्ठेचाळीस गुणिले दहा म्हणजे चारशे ऐंशी रुपये मजुरी मिळाली रामला पर्याय नंबर एक शेवटचा प्रश्न दिलेल्या सारणेतील एक्स व वाय च्या किमतीवरून त्यांच्यातील चलनाचा प्रकार ओळखा व ए आणि बीच्या किमती काढा यांच्यावर चलनाचं प्रमाण ओळखायचं असेल तर बघा बेत्रिक सहा बेआटी सोळा तिन्हा साठ सात एक अठरा सहा ते अठ्ठेचाळीस तिन्हा साठ म्हणजे कोणतं चलन आहे समचलन आहे व समचलनाचं उदाहरण काढाय काढायचं असेल तर तीन छेद आठ बरोबर ए छेद बत्तीस या पद्धतीने मांडून घ्यावं लागेल आपल्याला आठ एक आठ आठ चोक बत्तीस तिर्क जुनाकार करा ए बरोबर तीन चोक बारा ए ची किंमत बारा पर्याय नंबर चार मध्ये आहे तसंच पंधरा छेद बी बरोबर तीन छेद आठ बरोबर पंधरा सक नव्वद पंधरा आठ एकशे वीस हा आठ आहे आणि भागिले हा तीन तीन एक तीन तीन चौक बारा शून्यऐंशी शून्य म्हणजे पर्याय नंबर आपला चार तर अशाच पद्धतीचे नवनवीन स्पर्धा विषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका